खरं तर राहुल गांधींनी असं कोणतं कृत्य केलं की त्यांना रावणाच्या भूमिकेत देश करा. ज्या घराण्यातील तीन तीन गांधींनी या देशामध्ये या मातीमध्ये स्वतःचं रक्त सांडलं आणि हा देश उभा केला, आणि दुसरीकडे या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर महिलांच्या शोषण करणाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे. या देशातील कुस्ती महिला कुस्तीपटूंचं शोषण करणाऱ्या खासदारांना पाठीशी घातलं जात आहे. हे रावण राज्य नाही. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची अबरूचे झिरोळे काढले जातात, हे रावण राज्य नाही. या पलीकडे जाऊन दलित आदिवासी महिलावर अत्याचार झाल्यानंतर हे सरकार चूप बसतं, याला रावण हे रावण राज्य आहे की नाही. यानंतर डबल आपला बिल्किस बानोच्या प्रकरणात बलात्काराची आरोपींना सजा झाल्यानंतर सोडलं जातं आणि त्यांचा सत्कार केला जातो, हे खऱ्या अर्थानं रावण राज्य आहे. म्हणून जे स्वतः या देशामध्ये रामाचं नाव घेऊन रावणाच्या भूमिकेत आहेत, त्यांनी राहुल गांधींना रावण म्हणणं आणि रावणाच्या भूमिकेत पेश करणं हेच गांधींची दहशत, अजूनही गांधींचा खौफ अजूनही यांच्या डोक्यात आहे, आणि म्हणूनच ते राहुल गांधीला रावणाच्या भूमिकेत दाखवत आहेत.